नमस्कार, आरसीएनच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 115 जयंतीनी उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक संत गुरुदेव सेवा ट्रस्ट राधानगर येथे आयोजित ग्रामजयंती उत्सव कार्यक्रमात अमरावतीच्या आमदार जो सुलभाते संजय खोडके या उपस्थित होत्या. याप्रसंगी विचार मंचावर ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सतीश तराळ, माजी मंत्री सुरेंद्र भुयार, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई बोंडे, संत गाडगेबाबा अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉक्टर दिलीप काळे, समाजभूषण हरिभक्त पारायण भरत महाराज रेळे, कीर्तनकार हरिभक्त पारायण नारायणराव पडोळ महाराज, डॉक्टर मनोज भिष्णूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. अमरावती जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघाताचा त्रास होऊन गंभीर प्रकृती होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी तीव्र उन्हात फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, थकवा मळमळ ताप आल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सुरू करावे असे विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी आज सांगितले. तसेच उष्माघाताच्या रुग्णांना त्वरित उपचार सोयी सुविधा पुरवाव्यात असे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहे. उन्हाचा पारा जसजसा वाढतोय आणि चाऱ्या पाण्याच्या शोधात हजारो पक्षी कासावीस होतात. दरवर्षी उन्हाच्या तीव्र झळा आणि पाणी न मिळाल्याने हजारो पक्षी तडफडून प्राण सोडतात. सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता वाढली आहे. साहजिकच सर्वांच्या जीवाची घालमेल होते आहे. माणसांची ही स्थिती तर मग मुक्या जीवांचे काय हाल होत असतील हा नेमका गंभीर प्रश्न लक्षात घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमरावती महानगर मेडिव्हिजनद्वारे उन्हाळ्यात पाणी न मिळाल्याने तडफडून प्राण सोडणाऱ्या हजारो पक्ष्यांना वाचवण्यासाठी कॅम्पस ऍक्टिव्हिटी अंतर्गत अमरावती शहरातील 3 वैद्यकीय व दंत महाविद्यालयात भरपूर पाण्याची भांडी ठेवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. नागपूर जिल्हा पारडसिंगा येथील देवस्थान श्री सती अनुसया माता संस्थान प्रसिद्ध आहे. विदेही श्री सती अनुसया मातेच्या 98 जन्मोत्सवानिमित्त श्री सती अनुसया माता संस्थान पारडसिंगा तालुका काटोल जिल्हा नागपूर द्वारा श्री विष्णू महायज्ञ, श्री रामकथा व भव्य राष्ट्रीय संत संमेलन आयोजित करण्यात आले. विश्वशांती, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, सहिष्णुता व मानवधर्माचा संदेश देण्याकरता श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ चैत्र कृष्ण अष्टमी बुधवार दिनांक 1 पासून झाला असून या धार्मिक कार्यक्रमांची सांगता वैशाख शुद्ध चतुर्थी शनिवार दिनांक 11 मे 2024 रोजी होणार आहे. गाडगेनगर पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत दप्पल 12 दुचाक्या जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. यासंदर्भात बुधवारी 8 रोजी DCP सागर पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपी सय्यद मोहसिन उर्फ राजा सय्यद अजीज हा मूळचा अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून ऑनलाईन महाडीपीटी प्रणालीवर कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व शाळांनी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांच्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीपीटी पोर्टलवर ऑनलाईन सादर करावे असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी केले आहे. भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक नवयुवतीसाठी दिनांक 20 ते 29 मे 2024 या कालावधीत सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड कोर्स क्रमांक 57 आयोजित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणांची निःशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. गाडगेनगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गिरमे यांच्या आदेशान्वये बुधवार दिनांक 8/5/2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद साळुंके, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे, निरीक्षक अन्सार अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी चौक, बाबा कॉर्नर, गाडगेबाबा मंदिरासमोरील चौपटी येथे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. तसेच 5 साहित्य जप्तीची अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. सदर कार्यवाहीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाने हजेरी लावली. या जोरदार पावसाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक समजणाऱ्या धान पिकाला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून आर्थिक भूर्दंडही शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. महाविकास आघाडीचे जालना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ उद्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. आमदार कैलास गोरंट्याल यांनी या सभास्थळाची पाहणी केली, तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा केली. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भाजपचे उमेदवार बॅकफूटवर जात आहेत त्या त्या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांच्या सभा लावण्यात येत आहेत. भाजप उमेदवाराला पराभव समोर दिसून येत असल्यामुळेच अमित शहा यांची सभा लावण्यात आली असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली. बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच उमेदवार मतदारापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहेत.
अशातच लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार गणेश करांडे यांनी घोड्यावरून प्रचार सुरू केला आहे. प्रचारासाठी शेवटचे 3 दिवस राहिले असून उमेदवारांच्या भेटीगाठी वाढल्या आहे. बीड लोकसभेत 41 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. लोकसभा निवडणुकीच्या 14 टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान होत असल्याने प्रशासन जोराने कामाला लागले आहे. अवघे काही दिवस मतदानाला शिल्लक असल्याने प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर आले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक प्रशासकीय इमारतीत तहसीलदार भाऊसाहेब थोरात, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी घेतली. निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणुकीआधी व निवडणुकीच्या दिवशी तसेच निवडणूक झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्था कशी राखावी तसेच आचारसंहितेचे पालन कसे करावे, पोलीस पाटलांची यामध्ये असलेली भूमिका, त्यांनी घ्यावयाची काळजी, करावयाची कामे यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री अग्रीश महाजन मैदानात उतरले. ते स्वतः जामनेर तालुक्यात गावागावामध्ये जाऊन प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. रक्षा खडसे यांच्या जामनेर प्रचार दौऱ्यादरम्यान जामनेर शहरामध्ये भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली होती. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेत. महायुतीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक 10 मे रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत. त्या अनुषंगानं सभा ठिकाणाची जोरदार तयारी सुरू आहे. प्रधानमंत्री नंदुरबार जिल्ह्यात येत असल्याने जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून येत आहे. जनता प्रधानमंत्रीला ऐकण्यासाठी उत्सुक आहे. येवला तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून दुगलगाव येथील शेतकरी रामदास लासुरे यांनी दुष्काळामध्ये व पेरूला भाव मिळत नसल्यामुळे अक्षरशः 2 एकर पेरूची बागी तोडून टाकली आहे. शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पेरूची बाग उभी केली होती, मात्र सततचा दुष्काळ पाण्याअभावी तसेच पेरूला भाव मिळत नसल्याने अखेर हताश होत शेतकऱ्याने 2 एकर पेरूचा बाग जमीनदोस्त केली आहे. ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलीस उपायुक्तांकडून तडीपारीची नोटीस आली असून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची महाविकास आघाडीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी भेट घेतली. यवतमाळ येथील जिल्हा कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मज्जाव केल्याने न्यायाधीन कैद्यांनी रडा घालून तुरुंग अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केली तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान कारागृह अधिकाऱ्यांनी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसात तक्रार दिली, त्यावरून गुन्हा दाखल केला आहे. ओंकार कुंडले, जुनेद फारुख शेख, सतपाल रुपनवार, नयनेश निकम, आकाश भालेराव, सोहेल मेहबूब बादशाह, मनोज शिरशीकर, नामदेव नाईक अशी आरोपींची नावे आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अकोला महानगरपालिका हद्दीतील गुंठेवारी खरेदी विक्री सुरू करावी या मागणीसाठी आज उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. गुंठेवारी खरेदी विक्री बंद असल्याने नागरिकांची मोठी अडचण होती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले असून जोपर्यंत खरेदी विक्री चालू करत नाही तोपर्यंत येथून उठणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. 3.5 मुहूर्तांपैकी 1 अक्षय तृतीया शुक्रवार दिनांक 10 मे रोजी साजरी केली जाणार असल्याने बाजारपेठांमध्ये उत्साह आहे. नागरिकही खरेदीसाठी सज्ज आहेत. सोन्या चांदीचे दर वाढले असते तरी नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह आहे. गुढीपाडव्याला लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. आता अक्षय तृतीयेला देखील कोट्यवधींची उलाढाल होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. 28 एप्रिल 2024 ते 7 मे 2024 दरम्यान NCC ग्रुप मुख्यालय पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय माळवणकर इंटरग्रुप शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता महाराष्ट्रातले NCC 7 ग्रुप सहभागी झाले होते. अमरावती NCC ग्रुपने या स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त केले. अमरावतीच्या या विजेत्या संघामध्ये शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेच्या NCC छात्र श्री अजिंक्य गिरासे व कुमारी राशी सैनी सहभागी होते. अमरावती ग्रुपच्या 6 छात्रांची राष्ट्रीय माळवणकर शूटिंग स्पर्धेकरता निवड झाली. त्यामध्ये अजिंक्य गिरासे याची महाराष्ट्र NCC निदेशालयाच्या संघात निवड झाली. अजिंक्यला 1.5 महिना बालेवाडी शूटिंग रेंजवर कोचिंग दिले जाईल व त्यानंतर हा संघ माळवणकर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा जून 2024 करता तामिळनाडूला रवाना होईल. अजिंक्यच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होते आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आईवडील, 8 महाराष्ट्र NCC बटालियनचे कमान अधिकारी कर्नल तुषार कथुरिया, संस्थेचे संचालक तथा अमरावती विभागाचे उच्च शिक्षण महासंचालक प्राध्यापक डॉक्टर सुबोध भांडारकर, डॉक्टर सुनील इंगळे, लेफ्टनंट प्रणवीर पाटील व 8 महाराष्ट्र बटालियनचे सर्व PI स्टाफ व संस्थेच्या सर्व NCC छात्रांना दिले. सुपरफास्ट म्हणजे महाराष्ट्रातील अशा 20 महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी 5